आणि ही दृश्य आपण पाहत आहोत। राज ठाकरे शिंदेंच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहे। खरं तर टोल दरवाढी विरोधात राज ठाकरे आक्रमक झाले होते, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मनसैनिकांना आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील दिला होता आणि त्यानंतर ते स्वतः आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे आणि भेटीसाठी राज ठाकरे सह्याद्री अतिथिगृहावर दाखल झालेले आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहत आहोत। राज ठाकरे शिंदेंच्या भेटीला दाखल झालेले आहे। राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल झालेले आहे। न्यूज स्टेटवर ही थेट दृश्य आपण पाहत आहोत। राज ठाकरे सह्याद्री अतिथिगृहावर एकनाथ शिंदेंची भेट घेणार होते आणि ते या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्यामुळे या भेटीदरम्यान या बैठकीदरम्यान काय चर्चा होतात, टोल दरवाढी विरोधात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। आताची मोठी अपडेट, राज ठाकरे शिंदेंच्या भेटीला दाखल झाले आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी जुई जाधव या ठिकाणी आहे। जुई, काय अधिक अपडेट? निश्चितच, राज ठाकरे हे सह्याद्री अतिथिगृहावरती जे आहे ते दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील आहेत आणि इतर जे मनसेचे नेते आहेत ते आता दाखल झालेले आहेत अतिथिगृहावरती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते भेट घेणार आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर मग गेल्या आठवड्याभरापासून मनसे जे आहे ते टोल वाढीच्या प्रश्नावरून आक्रमक झाले होते। जर आपण पाहिलं तर मग मनसे नेते बाळा नांदगावकर त्यांच्यासोबत आहेत, आमदार राजू पाटील आहेत, अभिजित पानसे आहेत। सो एकंदरीत मनसेचं जे शिष्टमंडळ आहे तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। कारण का मनसे हा पक्ष टोल जे दरवाढ होते त्याच्या विरोधात खूपच आक्रमक झालं होतं आणि त्यावरून उपोषण देखील करण्यात आलं होतं मनसे नेत्याकडून। त्यामुळे आता हा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा झालेला आहे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी तेथे दाखल झाले आहेत। कारण का त्यांचा आरोप आहे मुख्यमंत्र्यांवरती देखील की जी याचिका त्यांनी दाखल केली होती महाराष्ट्र मुक्त टोलमुक्त महाराष्ट्राची, ती याचिका जी आहे ती त्यांनी आता मागे घेतलेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा वाद जो आहे तो आता पेटलेला आहे। मात्र आता या बैठकीनंतर राज ठाकरे त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहत आहेत का नरमाईची भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। अगदी जुई, खरं तर राज ठाकरेंनी आधी आक्रमक भूमिका घेतली होती आणि मनसैनिकांना देखील इशारा दिला होता, त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र नंतर पक्षश्रेष्ठींनी खरं तर मनसैनिकांना पुन्हा एकदा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत शांत राहण्याचं आवाहन केलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला दाखल झाले आहे, त्यामुळे कुठेतरी शांततेनं हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न एकीकडे मनसेकडून होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कशा प्रकारचा निर्णय या ठिकाणून होऊ शकतो, काय चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी होऊ शकते? जर आपण पाहिलं तर मग ज्यावेळेला राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की जर टोल घेतले गेले तर मात्र ज्या टोल नाके आहेत ते आम्ही जाळू आणि त्यानुसार काही कार्यकर्त्यांनी टोल नाके जे आहेत ते जाळले देखील होते। मात्र त्यानंतर पक्षश्रेष्ठ आदेश दिला होता की नरमाईची भूमिका जी आहे ती घेतली पाहिजे सगळ्यांनी, जोपर्यंत पुढचे आदेश येत नाहीत तोपर्यंत। आणि आज स्वतः राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आले आहेत, त्यामुळे निश्चितच कुठे ना कुठेतरी सामंजस्याचं बोलणं जे आहे ते कदाचित होऊ शकतं आजच्या या बैठकीमध्ये आणि कदाचित तोडगा जो आहे तो निघू शकतो आणि कदाचित हे जे पेटलेलं वातावरण आहे ते शांत होण्याची देखील आजच्या भेटीनंतर शक्यता वर्तवली जाते। अगदी जुई, खरं तर राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे आणखी कोणी नेते किंवा पदाधिकारी त्यांच्यासोबत आहे का? कोण नेमकी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्याशिवाय कोण या बैठकीत किंवा या चर्चेत असेल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनसेचं शिष्टमंडळ जे आहे ते भेट घेणार आहे। या शिष्टमंडळामध्ये स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत, मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, अविनाश जाधव, आमदार राजू पाटील हे सर्व जे शिष्टमंडळामधले कार्यकर्ते आहेत ते तिथे उपस्थित आहेत। त्यामुळे निश्चितच ही बैठक मनसेसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे। अगदी जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। या भेटीचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। मात्र सध्याची दृश्य आपण पाहत आहोत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल झालेले आहे आणि ही थेट दृश्य आहे सह्याद्री अतिथिगृहावर। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे हे भेट घेणार आहे टोल दरवाढी विरोधात। टोल दरवाढी संदर्भात या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।